सध्या ठिकठिकाणी मंगळागौर कार्यक्रमाचे मोठे इव्हेंट होताना दिसतायत. कोणताही सण असो किंवा उत्सव, राजकीय मंडळींकडून त्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत जनसंपर्क राखला जातो. मंगळागौरच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूनबाई तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी रुशाली शिंदे या देखील डोंबिवलीमध्ये आल्या होत्या. यावेळी मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती दिसून आली. शिंदेंच्या मतदारसंघात दस्तूर खुद्द मिसेस शिंदे यांनी उपस्थिती दर्शवत एक प्रकारे आपला बालेकिल्ला अधिक बळकट करण्यास हातभार लावला असल्याची चर्चा आहे. मिसेस शिंदे या सुद्धा ऑन ग्राउंड ऍक्टिव्ह होत असल्यानं आगामी निवडणुकीच्या प्रचारामध्ये रुशाली शिंदे यांचा झंझावात दिसून येणार हे नक्की. या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी महिला कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला. त्याचप्रमाणे त्या सर्वसामान्यांप्रमाणे या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रम खूप छानपैकी आयोजित केलेला आहे आणि सर्वांना मंगळागौरीच्या खूप हार्दिक शुभेच्छा. असं सगळ्यांनी लेडीजने स्त्री शक्ती आहे, सगळ्यांनी एकत्र यावं आणि छानपैकी कार्यक्रम करावा, मस्तपैकी नाचावं. अजून ह्या कार्यक्रममध्ये आपल्या स्त्रीतच आहे, त्याच्यामध्ये मी अजून जास्त काय नाही बोलणार. खूप छानपैकी केलेलं आहे आणि सर्वांना मंगळागौरीच्या हार्दिक शुभेच्छा. डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात रुशाली शिंदे यांनी आपली उपस्थिती दर्शवली. महिला वर्ग देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता. रुशाली यांच्या उपस्थितीत कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्याची व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात आपली ताकद कायम ठेवण्याचा प्रयत्न शिंदेंकडून केला जात आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघात अनुराग ठाकूर यांचे दौरे झाले. त्यानंतर माजी आमदार सुभाष भोईर यांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकले. इतकंच नाही तर भाजपने शिंदे पिता पुत्रांवर बहिष्काराची भाषा देखील केली. शिंदे आणि ठाकरे गट वाद अजूनही कायम आहे. त्यावर आनंदी आनंद म्हणजे राष्ट्रवादी ही या ठिकाणी उत्सुक असल्याची चर्चा होती. मात्र आता सेना भाजप मध्ये म्हणजेच विशेषतः शिंदे आणि चव्हाण यांच्या मध्ये पुन्हा सूत जुळू लागले आणि शिंदेंनी आपली पूर्ण ताकद या ठिकाणी लावली आहे हे सुद्धा दिसून येते. डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत.